नमस्कार, तुमचं स्वागत आहे ममताज आर्टमध्ये. आज आपण एक सुंदर ब्युटिफुल असं वॉटरफॉल बघणार आहोत. बॅकग्राऊंडमध्ये आपण इथे ब्ल्यू कलर देणार आहोत. हे पाण्याच्या डायरेक्शननी म्हणजे आपण याच्यावर पाण्याचा धबधबा दाखवणार आहे त्यामुळे इथे ब्ल्यू कलर, आणि साईडने आपण दगडं दाखवणार आहे त्यामुळे इथे ब्लॅक कलर दिलेला आहे. आणि खाली पाणी कसं पडते आहे हे आता आपण याच्यामध्ये बघूयात. काही आता आपण याच्या आजूबाजूने असे दगडं काढून घेऊया. हे दगडं पण जे आहेत ते फक्त बॅकग्राऊंडसाठी असं दाखवलेलं आहे मी, त्यावर आपण असं टेक्चर देऊया नंतर, म्हणजे पाणी वगैरे गवत दाखवू आपण त्याच्यावर. आणि हे दगड जे आहेत हे दोन्हीही साईडने आपण बघू याच्यामध्ये, दोन्ही साईडने काढून घेऊया. बघा अशा प्रकारे मी इथे दोन्ही साईडने काढून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये थोडंसं गवत दाखवण्याचा प्रयत्न करते, पण हे गवत फक्त बॅकग्राऊंडच आहे, याच्यावर अजून आपण छान टेक्चर देऊया नंतर. आणि इथे मी माझा जुना झालेला एक ब्रश होता, फ्लॅट ब्रश, तो खराब झालेला आहे, त्याच्या सहाय्यानेच मी या चित्रामध्ये भरपूर काम करणार आहे. बघा इथे आता हे पाणी दाखवते आहे मी खाली आलेलं, पण हे बेसिक म्हणजे बॅकग्राऊंडच आहे अजून सध्या. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ कोणासोबत शेअर करायला हवा तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ तुमच्या कोणा मित्रांसोबत वगैरे तुम्ही हा शेअर करू शकतात. आणि व्हॉईस ओव्हरचा हा माझा आता हा पहिलाच व्हिडिओ आहे. मी याआधी कधी व्हॉईस ओव्हर केलेलं नाही आहे, त्यामुळे जर बोलण्यामध्ये माझ्याच्याने काही चुका होत असतील तर त्या प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकून सांगू शकता, म्हणजे मला पण माझ्या चुका लक्षात येतील. आता बघा इथे हे पाणी जे पडते आहे ते पाणी जसं दगडांवर पडते तसं तिथं तो व्हाईट कलर मी तिथे लावून घेत आहे. म्हणजे असं तुम्हाला असं वाटेल की तिथून ते पाणी पडते आहे, तसं तुम्हाला आता ते पुढे लक्षात येईलच मी काय करते हे नेमकं ते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा, म्हणजे मलाही कळेल की मी जे काही करते आहे ते म्हणजे माझे डायरेक्शन बरोबर आहे, किंवा तुम्हाला अजून कोणते नवीन व्हिडिओज वगैरे काही वेगळ्या प्रकारे काही बघायचं असेल तर तेही मला तुम्ही कमेंट्स करून सांगा. मी नक्की प्रयत्न करेल की तुम्हाला जे आवडते, तुम्हाला जे बघायचं आहे किंवा तुम्हाला जे आवडते आहे ते मी नक्की याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. बघा आता इथे हे पाण्यासाठीच आता हे दगडांवर मी आता हे टेक्चर काढून घेत आहे. इथे मी आता हे छोटे छोटे असे म्हणजे शेवाळ म्हणा किंवा गवत असं काढून घेतलं आहे ह्या दगडांवर. हे पण सध्या बेसिकच आहे, याच्यावर नवीन छान टेक्चर येईलच. आणि बघा इथे आता मी हा झरना काढलेला आहे. झरना या झरण्यासाठी ना मी एक फॅन ब्रशचा यूज केलेला आहे. बघा हा फॅन ब्रश आहे आणि हे बघा या दगडांवर मी असं टेक्चर देत आहे छानपैकी. असं वाटते की पाणी असं खाली पडते आहे दगडांवरून, ॲक्च्युली वरून पाणी हे दगडांवर पडते आहे आणि तिथून ते पाणी खाली पडते आहे. यासाठी पण तुम्ही असं तुमच्याजवळ फ्लॅट ब्रश असेल कोणता, तो जुना झालेला असेल, त्याच्याही सहाय्याने तुम्ही असं छान याला टेक्चर देऊ शकतात. त्याचं खूप छान टेक्चर बनते. तुम्ही जुने झालेले ब्रश अजिबात फेकून देऊ नका, ते तुमच्या कामात येतात टेक्चर देण्यासाठी.
आणि बघा इथे असं पाणी हे वरून खाली पडते आहे. हे बघा, हा माझ्याकडे हा आता जुना ब्रश होता माझा फ्लॅट ब्रश, त्याच्या सहाय्याने बघा मी इथे कसं छान टेक्स्चर देत आहे. हे आता बॅकग्राऊंडमध्ये त्याच्यामध्ये मी पाण्याचं हे दाखवत आहे डायरेक्शन. हे खाली ब्रशची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. आणि मी हे जे ॲक्रेलिक कलर यूज केलेले आहे, हे ॲक्रेलिक कलर फ्लॅश कंपनीचे यूज केलेले आहेत, ते फक्त ॲमेझॉनवरच अवेलेबल आहेत. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तिथून ते विकत घेऊ शकता. खूप छान इझी आहेत हे, आणि याच्यामध्ये खूप सारे व्हेरायटीज आहे, स्वस्त पण आहेत. म्हणजे स्वस्त म्हणजे बाकीचे जे ॲक्रेलिक कलर आहेत त्या मानाने स्वस्त आहेत हे, आणि छान आहेत. याच्यामध्ये ना तुम्हाला पर्ल कलर वगैरे असतात ते पण मिळून जातील, ते पण खूप छान छान कलर आहेत. फ्लॅश कंपनीचे कलर छान आहेत. आणि जे बॅकग्राऊंड आहे ते मी ज्या कॅनव्हासवर बनवलेलं आहे त्या कॅनव्हासची सुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. बघा हे वरून आलेलं पाणी हे, त्यावर हे फायनल टेक्स्चर आता मी हे याच्यावर देत आहे. आणि याच्यामधून ना मला एक झाड दाखवायचं आहे, ते झाड आता बघा आता आपण कसं बनवायचं ते. त्याआधी आता मी फायनल टेक्स्चर एक वेळा देऊन घेते. हा वॉटरफॉल आहे, याला आपण सरळ साध्या ह्याच्यात मी डॅश डॅश करून असं ब्रश फिरवला आणि साधा प्लेन ब्रश त्यावरून नंतर फायनल फिरवला. बघा त्यामुळे हे पाण्याचं असं टेक्स्चर दिसते, असं छान असं वाटतं आहे. वरून असा धबधब करत असा धबधबा खाली पडतो आहे. बघा इथून मी हे झाडाची फांदी काढली आहे. मला ॲक्च्युली ही अशीच ठेवायची होती ही फांदी, हिच्यावर काही पाणी वगैरे पानं फुलं वगैरे काही काढायचे नव्हते. पण धबधबा म्हटलं म्हणजे तिथे हिरवळ आलीच, आणि अशी सुकलेले दांडे तिथे काढलेले चांगले नाही दिसणार म्हणून मला इथे मी नंतर याच्यावर पानं फुलं वगैरे काढून घेतली आहे. आणि साईडने पण एक फांदी मी इथे काढते आता. बघा तुम्ही चॅनलवर मी असेच खूप सारे छान छान असे व्हिडिओ टाकलेले आहेत. वन स्ट्रोक फ्लावर आणि ॲक्रेलिक कलर, वॉटर कलर असे छान व्हिडिओ आहेत माझे. तुम्हाला जर आवडतील तर तुम्ही नक्की बघा ते.
तुम्हाला नक्की आवडणार. आणि अजूनही मी खूप सारे व्हिडिओ याच्यावर टाकणार आहे. माझं हे चॅनल 2 वर्षाआधीच मी चालू केलं होतं, परंतु काही कारणास्तव मला ते मधात चालू म्हणजे कंटिन्यू नाही ठेवता आलं. आता मी नक्की प्रयत्न करेल की या चॅनलवर 2 दिवसातून 1 व्हिडिओ तरी नक्कीच टाकेल. बघा, इथे मी आता धबधब्याच्या बाजूला छान असे गवत काढून घेतलेले आहेत. धबधबा म्हटलं म्हणजे तिथं हिरवळ आलीच. हे चित्र पूर्ण झाल्यावर अतिशय सुंदर आणि एकदम असं रिअलच वाटते. असं वाटते रिअलमध्ये आपण तिथे कुठला तरी सीन असा बघतो आहे, असं छान झालेलं आहे हे चित्र तयार. बघा, इथून साईडने पण मी एक फांदी काढून घेतली आहे. खाली बघा, इथे मी आता असं छान असं हिरवं हिरवं छान असं हिरवं काढून घेतलेलं आहे. म्हणजे तिथे असं हिरवळी आहे असं वाटेल. आणि झाडावरही आता बघा बॅकग्राऊंड, म्हणजे झाडाचं जे बॅकग्राऊंड आहे ते आधी काढून घेते आणि त्यानंतर त्याला दुसरी लेअर. बघा, आता ही दुसरी लेअर आलेली आहे. दुसरी लेअर मी आता याच्यावर देते आहे. झाड काढताना त्याच्यावर कमीत कमी 3 लेअर तरी दिलाच पाहिजे, तेव्हा ते झाड वाटते. आता बघा, ही दुसरी लेअर दिली आणि आता तिसरी लेअर म्हणजे मी थोडंसं असं लाईट कलरचा यूज करून त्यावर काढणार आहे. हा 0 नंबरचा ब्रश घेऊन मी, म्हणजे फ्लॅटमधला 0 नंबरचा ब्रश आहे हा, त्याने त्याच्या सहाय्याने मी हे झाडावर थोडं टेक्स्चर देत आहे. आणि झाडाचे जे शेंडे असतात त्या शेंड्यांवर असे छान मस्त असे पिवळी पिवळी फुले लागलेली आहेत. म्हणजे बहार आलेला आहे ॲक्च्युली तो झाडाच्या झाडाला, तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करते याच्यामध्ये. वाटला हा व्हिडिओ हे मला नक्की सांगा. आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद.